तुम्ही जेव्हा दिल्लीत असता आणि आत्ता राज्यात सत्ता आहे आणि वडीलही आता राज्यात मंत्री झालेले आहेत, हा पुढे फेरबदल विखे घालण्यामध्ये होऊ शकतो? आता अनेकांनी तसं केलं आहे, म्हणजे आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेवरती खासदार गेले आणि त्या मंत्री झाल्या, तर तुमचा त्या दृष्टीपथात काही प्लॅन दिसतोय तसा? मी फक्त आता निवृत्ती घेऊ शकतो याच्या पलीकडे दुसरं माझी काही इच्छा नाही. मला सत्ता पाहिजे किंवा मी खासदार असलो पाहिजे किंवा मला काय कोणाचा संघर्ष आहे किंवा पटत तो का नाही पटत या गोष्टीला मी मान्यता देत नाही. पण एक लॉंग टर्मचा प्लॅन म्हणून मला काही प्लॅन नाही लॉंग टर्मचा. मला खासदार सुद्धा व्हायचं नव्हतं. मी आलो, उभं राहिलो, तिकीट नाही दिलं, तरुण रक्त होतं, म्हटलं मी पक्ष प्रवेश केला, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढलो, निवडून आलो. 2.5 वर्ष सत्ता बदल होईल असं कोणाला वाटत नव्हतं. मी माझा संघर्ष केला, योजना आणली, ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटलं, 40,000 लोकांना साहित्य वाटतो आपण, फ्लायओव्हर केला, यासाठी मला सत्तेची गरज नव्हती. तर सत्तेचा प्रभाव हा माझ्या कार्यपद्धतीवर कधीही पडत नाही. हो, आपण जे विजन घेऊन चालतो ते पूर्ण करण्यासाठी राज्यात आणि आपल्या घरामध्ये सत्ता असणं आवश्यक आहे. ती आज मिळाल्यानंतर ते विजन आज ग्राउंडवर लोकांना पाहायला मिळेल. कालावधी कमी आहे, पण यासाठी कायम मी सत्तेत राहावं किंवा कायम माझे वडील मंत्री राहावेत किंवा मी मंत्री राहावं अशी अजिबात इच्छा नाही. मी समाधानी माणूस आहे. ओके, तुम्ही ती आठवण काढली तुमच्या खासदारकीची म्हणून, तर 2019 तुमच्या खासदारकीचा तिकीटाचा किस्सा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजला होता, तर त्यानंतर शरद पवारांची तुमची भेट झाली का किंवा काय त्याविषयी काही बोलणं झालं का नंतर काय सुजे, किंवा तुम्ही आता संसदेमध्ये त्याविषयी काही उपरोधानं किंवा बोलणं झालं का? काही नाही बोलणं म्हणजे आमची भेटच झालेली नाही. ते राज्यसभेचे सदस्य आहेत, मी लोकसभेचा आहे. बरं, ते या देशाचे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्यावर जबाबदारी प्रदीर्घ होती या महाविकास आघाडी सरकार चालवण्यामध्ये, म्हणून ते त्यामध्ये व्यस्त होते. मी थोडासा मोकळा होतो, मी दिल्लीला थांबवायचो, ते महाराष्ट्रामध्ये असायचे बऱ्यापैकी जबाबदारी असल्यामुळे. त्यामुळे काय फार आमचं संभाषण नाही, नमस्कार नाही, कधी नाही, असं काय माझं बोलणं या पूर्ण माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं नाही. अजिबात काही त्याविषयी काही बोलणं नाही. अजिबात नाही, अजिबातच नाही. ओके.